नमस्कार। आज नमस्कार मॅम। आपल्यास नमस्कार प्रज्ञा। आज आपल्यासोबत प्रज्ञा रामटेके ह्या बोलतात आहे, त्या आपल्या रेखेच्या बद्दलचे अनुभव आपल्याला सांगणार आहेत। त्या आपल्या प्रज्ञा करुणा ह्या इन्स्टिट्यूट सोबत जोडल्या आणि तेव्हापासून त्यांच्या लाईफमध्ये काय बदल झालं किंवा कसं त्यांना एक मार्ग मिळाला ह्याबद्दल त्या आपल्याला माहिती सांगणार आहेत। तर येस प्रज्ञा, सांग येस, ना की तू। सर्वांना नमस्कार। येस, नमस्कार। प्रज्ञा उज्ज्वल रामटेके आणि मी नागपूरवरून आहे। आणि रेकी बद्दल सांगायचं झालं ना, तर अप्रतिम अनुभव आहे माझ्या करता तो। तर आणि प्रज्ञा एक तू लाईफ, जोडली कशी, तू जोडली कशी काय, म्हणजे प्रज्ञा करुणाशी कशी जोडली? येस, तर माझ्या आयुष्यामध्ये एक असाच एकदम ऍक्सिडेंट म्हणू शकते किंवा इन्सिडेंट म्हणू शकते। तर मी असंच एक खूप टेन्शन मध्ये होते एक दिवस, आणि ते मी बसल्या बसल्या एक माझ्याकडे पार्लरला मुलगी आली। ती म्हणे, ताई तुम्ही असं एखादं रेकी वगैरे तुम्हाला येतं का? पण मी म्हटलं, नाही गं, काय असते ते रेकी म्हणजे काय? नाही, आमच्याकडे तर आम्ही धार्मिक याच्यामध्ये बाकी ठीक आहे, पण हे रेकी मी नवीनच ऐकते। पण नाही, तुम्ही एकदा बघा असं। आणि मी तिला थोडं लाईटली घेतलं आणि शांततेत तिला म्हटलं, ओके ठीक आहे। पण नंतर मग मी तरी म्हणजे जे काही माझ्याकडे प्रॉब्लेम सुरू होता त्या पिरियड मध्ये मी स्वतः इतकी म्हणजे डिस्टर्ब होती, तर मी सहज फेसबुक जनरली मी बघत नाही, फार कमी बघते। पण त्यावेळेस मी फेसबुक बघता बघता मॅडमची एक फ्री रेकी वेबिनारची ऍडव्हर्टाईज आली, आणि ते मी म्हटलं, आणि त्यात मला सर्वात महत्वाचं एक वाटलं, प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट। आणि त्या नावाला मी एकदम खूप म्हणजे हे झालं, अरे वा, हे तर माझंच नाव आहे। हा, तसंच आणि हे तर माझंच नाव आहे। आणि त्यात होतं की फ्री वेबिनार, आणि काय हरकत आहे, आणि रेकी हे मी कुठेतरी एकदा ऐकलं होतं, तर काय हरकत आहे। पण ते मला एक होऊ शकते कुठली तरी एक शक्ती की ती मला तिकडे ओढण्याचा प्रयत्न करत होती। आणि त्या याच्यामध्ये मी लगेच ते क्लिक केलं आणि मॅडमशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला। मी थोडासाही विचार नाही केला की बोलू की नको, आणि डायरेक्ट फ्री वेबिनार, आणि मला करायचंच होतं नेमकं ते दुसऱ्याच दिवशी की काहीतरी होतं ते त्यावेळेस। हाँ, आणि आणि मॅडमजी, तू, हाँ, पहिला आणि दुसरी डिग्री तू लाईव्ह केली आहे, है ना, घरी येस, येऊन होती। मी मग त्यांनी इतक्या इमिजिएटली इतकं सॉफ्टली आन्सर दिलं मॅडमनी, येस तू ये ना प्रज्ञा, मला तर असे पिल्लर्स पाहिजेच आहे। आणि जसं मला त्यातनं एक महत्वाचा एक अनुभव असा वाटला की मी कॉल केला आणि तो रेस्पॉन्स मला मिळाला। जनरली म्हणजे तो रेस्पॉन्स मिळणं आणि त्या माझ्या फिलिंग्स तिथपर्यंत पोहोचणं ते फार मोठं गरजेचं होतं, तो एक आधार वाटला। आणि त्यातल्या त्यात त्यांचे शब्द एकदम गोडवा, आणि इतकं फ्रँकली जेव्हा मी त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा तर माझ्याकडे स्वतःची व्हेकल पण नव्हती, आणि जेव्हा मी विचार केला तर तेव्हा मी ओला उबर करून तिथपर्यंत घरापर्यंत पोहोचली दोन्ही दिवस। आणि ते क्षण माझ्यासाठी एक चेंजिंग झालेत, अविस्मरणीय आहेत ते। आणि जसंही मी दारात बेल वाजवली तर तसं त्यांनी एकदम गळा भेट केली, आणि ती जी भेट होती ना एकदम छातीला गळाला गळा लावून, ते फिलिंग्स फार खूप खूप म्हणजे ते एक चेंजिंग होते। आणि त्यात मी जेव्हा ते दोन लाईव्ह कोर्सेस घेतले आणि मी ठरवलं की येस, आज माझ्या लाईफचा एक कुठला तरी टर्निंग पॉइंट आहे। आणि तेव्हापासनं मी रेकी मध्ये पहिलं दुसरं आणि तिसरी डिग्री, तर ते मॅमनी इतकं प्रोत्साहन केलं, इतकं प्रोत्साहन की नाही प्रज्ञा तुला ग्रँड मास्टर पर्यंत एनीहाव यायचंच आहे आणि तू येणार, हे मला कॉन्फिडंट तो त्यांनी दिला। आणि त्यानुसारच आज मी ग्रँड मास्टर पर्यंत आलेली आहे। त्यातल्या त्यात माझ्या लाईफ मध्ये जे काही प्रॉब्लेम्स होते ते एक टीचर, एक गुरु आणि एक मोठी बहीण, मोठी आई किंवा जे काही असतं ना, कुठे मी ज्या एकदम टच फिलिंग असं होतं की मी माझ्या बहिणींपर्यंत कुणाजवळ पण ह्या ज्या गोष्टी मी हे पण आणल्या एक प्रज्ञा तुझ्यामध्ये एक खूप सुंदर हे होतं की आपली पहिली भेट होती तेव्हाच मी तुला म्हटलं की लिसनिंग मध्ये यायचं, तू ते पटकन ऐकलं आणि त्याला फॉलो केलं, त्याच्यानंतर येस म्हटलं ब्लेमिंग कम्प्लेंटिंग बंद, तू बंद येस 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 म्हणजे जे जे मी तुला शॉर्ट मध्ये सांगत होते आणि तू त्याला लगेच अप्लाय करत होती, त्या गोष्टीचा तुला खरंच खूप सुंदर रिझल्ट आला येस मॅम, आणि थँक यू। कारण की त्याच्यामध्ये पण लिसनिंग आणि कंप्लेंट अँड ब्लेमिंग हा जो पार्ट होता ना, तो मला रिअलाइज झाला। कारण हाँ। की तो रिअलाइज यासाठी झाला की माझे हस्बंड पण बोलतानी कधी कधी तू ऐकून तर घे। हा, आणि तेव्हा तुम्ही जे मला सांगितलं की जेव्हा तुम्ही मला रागवून सांगितलं आणि म्हटलं की तू तू पहिले तू स्वतः एकदा तू स्वतः आतून तर बघ,
आणि तेव्हा मला ना रिअलाइज खरंच झालं की यस, मला स्वतःला आधी आतून बघावं लागेल, ही माझी गरज आहे. आणि ही आतापर्यंत मला समजली नव्हती. आणि जेव्हा तुम्ही मला सांगितलं सेकंड अटेम्प्ट मध्ये की प्रज्ञा हे शेवटचं, यानंतर जर तू कंप्लेंट आणि जर करशील तर मी हे, ते मला खूप म्हणजे एकदम हे झालं. आणि जिव्हारी लागलं त्यानंतर मी जिव्हारी असेल. लागलं यस. आणि किंवा ते लिसनिंग, आणि त्यानंतर ना मॅम आतापर्यंत लिसनिंग आणि जे तुम्ही हे करा, एक्सेप्ट करा, हा शब्द माझ्यासाठी माझ्या लाईफ मधला खूप चेंज झालाय. मी माझ्या स्टाफशी बोलताना मी स्वतः पण जर ऐकत असेल, दुसऱ्यांना ऐकण्याची माझी कॅपॅसिटी वाढलेली आहे जी मी, आणि समजून घेणं, लिसन केलं तर मी समजू शकते. हा जो माझा चेंजिंग पार्ट आहे हा तुमच्यामुळे आलेला आहे, क्या कारण बात मी है. आतापर्यंत हा चेंजिंग पार्ट नव्हता. आणि आता मी प्रत्येक नाही गोष्ट, आणि प्रज्ञा, हे सगळं कबूल करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपल्यामध्ये बदल करायचं आणि त्याच्यानंतर आपण कबूल करतोय, आणि तेही कबूल का तर इतरांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणायला तू तिथे स्टँड घेतलेला आहे. तर ही खूप नक्की मोठी गोष्ट आहे, बरं का? तर ही साधी येस. सोपी गोष्ट नाही आहे की आपण स्वतःबद्दलचं जेव्हा चेंज झालो, आपण बदललो, तर ते म्हणजे शेअरिंग करणं इतरांसोबत, तर हे खूप येस मोठी गोष्ट आहे. तर याबद्दल एक्झॅक्टली. मला मला स्वतःला मनापासून मी तुझा धन्यवाद करते खरंच. तर एक कारण कोच, ऍज अ कोच म्हणा किंवा ऍज अ माध्यम, है ना, माध्यम म्हणून मी ठरले, पण ऍक्शन तर तू घेतलं ना, तर ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण लोक असं तर आपल्याला ऐकायला खूप मिळतं, पण त्यांना आपल्या ऍक्शन मध्ये आणायचं आणि आपल्या वागणुकीमध्ये बदल करणं आणि आपलं जीवन बदलणं हे सर्वस्वी आपल्या हातामध्ये. त्यामुळे याचं 100% श्रेय तुला आणि तुलाच आहे, बस. अजून काही थँक्यू नाही. थँक्यू थँक्यू. आणि ते मी आता बसते कधी की हा जो आता जो माझ्या लाईफ मध्ये जो टर्निंग पॉइंट आलेला आहे, त्यात माझ्या मुलीचं जे लाईफ एकदम चेंज, हाँ, मी तर मिताशा झालेच तुझ्या चेंज बाजूला हा. बसली आहे, तुझी आणि मुलगी आहे ती. माझ्यामुळे मिताशा हो, आज तिचं, कारण मी तिला आता जे आम्ही इतकं फ्रेंडली बोलतोय, इतकं फ्रेंडली की आता आमच्याकडे काहीच काम नाही राहिलेलं आहे. हा, आणि असंच कुठेतरी बसून कुठे असं एकदम जस्ट लाईक फ्रेंड, म्हणजे मैत्रिणी, हो ती गं कुठल्याही मिताशा, लेवल बरोबर पर्यंत बोलते आहे का मम्मी? एकदम मम्मी एकदम. बोलते इवन आहे मी बरोबर. मी त्या दिवशी रात्री आम्ही 12 साडे 12 पर्यंत जस्ट मी बसते, ऑफिसची काम मी सायंकाळी करते, तर जस्ट आम्ही फ्रेंडली बोलत होतो, तर मी माझं प्रेम प्रकरण म्हणजे जे काही म्हणजे लाईफ मध्ये कशा घडामोडी घडल्या, कोण मुलं कसे मागे लागायचे, कोण काय बोलायचे, हे सगळं फ्लो मध्ये मी तिला सांगून दिलं. नंतर मी तिला क्वेश्चन पण केला, मी तुला कशाला सांगितलं, तुझा फ्लो तुम्हाला सांगितलं. पण मी म्हटलं ते सांगण्याच्या मागे पण माझं काहीतरी कारण होतं, है ना. तर तो माझा वेगळा होता, एक आई आहे नात्याने, तू कसा घेतला तो तुझा एक आहे, पण आमचं जे बॉन्डिंग झालेलं आहे आणि ते बॉन्डिंग हे मी माझ्या आईसोबत तसंच ठेवलं होतं. आणि वाह, माझ्या आईचं जे काही मला मिळालेलं आहे तेच मी तिला देण्याचा प्रयत्न करते. क्या बात है, आणि बहुत आज मी बढ़िया. तिथे पण आज स्टँड आहे, म्हणजे मी डिस्टर्ब नाही झालेली कुठल्याही याच्यामध्ये, आणि कुठल्याही लाईफ मध्ये. हाँ, आणि यांच्या मिस्टरांशी पण म्हणजे एक चांगलं बोललं चाललं झालं, है ना, पण बापरे, एक फरक पडला. तो तर अप्रतिम बदल, म्हणजे तो खूपच बदल झालाय, खूप म्हणजे खूप. त्याबद्दल मी तुम्हाला एक खूप शेअर केलं होतं, आणि तेव्हा मी फार मेंटली डिस्टर्ब होती, आणि त्या एक विहिरीत पडलेल्या एखाद्या जानवराला कसं काढलं तुम्ही, म्हणजे मला ते खूप, तुम्ही अरे खूप छान युक्ती केली, आणि त्यात तुम्ही मला ते रागवून का नको असो, पण तो माझ्यासाठी एक लाईफ मधला फार मोठा आणि मोठा टर्निंग पॉइंट राहिला. आणि आज त्यांना मी जे म्हणत होती मनापासून की मुलीचं बाकी इतर ठिकाणी बघायची फक्त, पण मुलीचं आणि वडिलाचं एक जे आज ती ग्रॅज्युएशन झालं आता तिचं, ती आता मेडिकलला जाणार, पण वडिलांचं नातं हिच्यासोबत जुळत नाही आहे. मी असं कुठेतरी खंत वाटायची की ह्या दोघांचं कुठेतरी असं बॉन्डिंग व्हायला पाहिजे. तिचे फिलिंग्स होते की मला पप्पांनी कधी पकडलं पाहिजे, लहानपणी जे केलं तिला माहित नाही, पण आता, पण ती वेळ ना ती तुमच्यामुळेच आली की ते चेंजिंग पार्ट हा एक्सेप्ट मी स्वतः करते, कारण ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी हाँ, मी ते तिला मेडिकलला ऍडमिशन मिळाली आता, हो ना, त्या हो मेडिकलला रिझल्ट. ऍडमिशन, आणि ज्या दिवशी तो रिझल्ट लागला त्या दिवशी तिच्या वडिलांचा जो आनंद होता तो एवढ्या वर्षाचा त्यांनी तो भरून काढला, एकदम तिला जवळ घेतलं, किस केलं, आणि दुसरी गोष्ट रडून आंसू काढलेत क्या दोघांचे. बात है, क्या बात है. आणि आज आणि त्यांचे बरोबर आहे एवढे ना, बॉन्डिंग झाले की मार्ग माझी पण तिला, कंप्लेंट करतात.
आणि तिला मार्क पण किती, म्हणजे कुठच्या कुठे, म्हणजे हेच पाच होतं पटीनी, पाच पटीनी आज पाच तिचा पटी. मागच्या वर्षीचा जो स्कोर होता 108 फक्त इलिजिबल होता, ठीक आहे. तेव्हा तिने पण मला म्हटलं होतं आणि मी ठरवलं होतं की बेटा तुझं जर आवड असेल तर मी तुला तिकडे मेडिकल कडे नेणार, हे माझं कॉन्फिडंट तिला प्रत्येक ठिकाणी. तर तिने मला एकच म्हटलं होतं की तुला तुझ्या बिझनेस मधलं काही विकावं किंवा काही माझ्यासाठी तसं करायची वेळ येणार नाही आणि येऊ देणार नाही. हा एक कॉन्फिडंट किती, मला दिला एकशे तिने, आठ वरून किती गेलं, 500, 585. 585 आणि वरून तेही गेला. 2 महिन्यामध्ये, जेव्हापासनं तुमची क्लासेस तिने, जेव्हापासनं मेडिटेशन सुरू केलं, त्यानंतर तुमच्या येस बेटा, भेटी. बेटा तू काय म्हणू शकते बेटा, तू कसा वर्क केला, म्हणजे इतकं 5 पटीने म्हणजे मार्क्स मिळवणं वगैरे. आणि तुला खरंच रेकीवर भरोसा आहे की रेकी तुझी तर मेहनत तर आहेच पर्सनली, म्हणजे हेच नाही, पण तुला काय वाटतं, फिलिंग काय आलं म्हणजे असं? सगळं रेखी होती म्हणूनच झालंय. म्हणजे मी मम्मी मला रेखी माझं फर्स्ट डिग्री झालेलं आहे, पण मी ते सध्या हे आहे माझं फर्स्ट डिग्री झालेलं आहे. आणि मी मॅम तुमच्या सोबत पण कॉन्टॅक्ट मध्ये होती तेव्हा तुम्ही पण मला रेखी द्यायच्या. मी दादूचे क्लासेस करायचे जेव्हा माझं पेपरचे सुरू होते त्या 2 महिन्यात. आणि जसं जसं तुम्ही सांगितलं त्या सगळ्याप्रमाणे मी तसं तसं फॉलो केलं आणि बिलकुल याच्यामध्ये रेखीचाही खूप मोठा हा हे आहे की भाग आहे रेखीमुळे बिलकुल. झालेला आहे, पार्ट आहे खूप मोठा. आणि कारण 108 पासन 585 नाही पॉसिबल आहे, पण माहित नाही मी पण कसं, पण रेखीचा खूप मोठा पार्ट आहे सर, रेखीचा पण येस तर माझ्यासाठी तर आहे खूप मोठा पार्ट आहे रेखीचा. आणि एक्झॅक्टली, तर मी एक म्हणून हां बोल बोल. आणि मला असं वाटतं की आज माझी मुलगी जी वयाच्या 18-19व्या वर्षामध्ये आणि त्यामध्ये जे काही मला लाभलेलं आहे माझ्या लाईफ मध्ये माझ्या फॅमिली मध्ये आणि ती त्या मार्गाला जे आज आहे, तर असं प्रत्येक स्टुडंटच्या बाबतीत असं जर घडेल तर काही काय नको असो त्यांचं फ्युचर लाईफ खूप अंडरस्टूड होतील, ते स्वतः अंडरस्टूड होतील चांगलं एक्झॅक्टली आणि वाईट हे करण्याची, त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याची आई वडिलांना त्यात इंटरफेअर करायची गरज पडणार नाही एक्झॅक्टली. असं आणि मी ही बोलू गोष्ट शकते. अशी आहे की जितक्या लहान वयामध्ये मिळालं तितकं, म्हणजे ते एक त्या मार्गी लागतात, त्यांना तो समज येते, है ना. रेकी म्हणजे काय, असं काही जादू टोना नाही आहे की मी दिली रेकी आणि तिला मार्क, त्यात तिने तिची मेहनत केलेली आहे, तिचा तो फोकस लागलेला आहे, तिला तो म्हणजे एक आत्मविश्वास येणं, है ना, कॉन्फिडन्स. तर हे सगळं म्हणजे जागृत करणं की तुझ्या सोबत बाकी सगळे आहे, नाही अशी काहीतरी अनामिक शक्ती माझ्या सोबत आहे, हा एक विचारच म्हणजे खूप जबरदस्त आहे, है ना. बाकी तर ब्रह्मांड सगळं आपोआपच काम करते, आपलं कुठेतरी विचारायला फोकस पाहिजे, तर तो तिने केलेला आहे ऍक्च्युअली. तर खूप ऍक्च्युली मस्त. बदल बदल आणि तो बदल जो ठरवला आणि तो तिने जो बदल आहे, पण तो बदल घडवण्यासाठी सुद्धा बदल घडवणारे विचार बदलणारे स्ट्रॉंग पिल्लर्स तुम्ही होते. हे सगळेच सांगतात की छान अभ्यास कर, विश्वास आणि सगळं हे श्रद्धा. कर, हा विश्वास आणि श्रद्धेच्या बाबतीत, आणि ते तू करू शकते म्हणणारे सगळं सांगतात, पण तू ते करू शकते म्हणणारे ते जे स्ट्रॉंग पिल्लर्स तुम्ही बनलात आणि त्यात तिला लेक्चरर्स टीचर स्टाफ त्यांना थँक्यू, त्यातल्या त्यात तुम्ही पण एक गुरु टीचर, इवन तिने सगळं सांभाळून म्हणजे सर्व क्लासेस करून अभ्यास केला, जेव्हा की अभ्यासासाठी आपण भरपूर वेळ, पण तिने त्यातही तुम्हाला सोडलं नाही. हा एक मोठा पार्ट आहे लाईफचा की तिने त्यालाही अभ्यासामध्ये घेतलं नाही आणि पण तो ते आज तिचा जादूचे पण प्रोग्राम खूप छान करत असते अगदी, म्हणजे आणि ऍक्टिव्हली करते, है ना. हा नुकतंच असं नाही की लावून दिलं आणि चाललं, नाही, ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये भाग घेते, वाचन करते, होमवर्क करते, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तर नक्की मी तशा छान डॉक्टर बनणार आहेच, आता झालंच तर प्रश्नच नाही आहे. आणि बिलकुल तुझ्या समोरच्या आयुष्यासाठी आमचे खूप खूप आशीर्वाद आहेत आणि खूप खूप शुभकामना आहेत तुझ्यासाठी, है ना. थँक यू सो मच, थँक यू. आणखी काही बोलू इच्छिते प्रज्ञा? बोलायचं खूप काही आहे, पण मी प्रत्येकांना किंवा माझा मॅसेज एकच राहील शेवटचा की स्वतःमध्ये आज मी आज जस्ट मला एक एक हे झालं की पाटा आणि वरवंटा जो असतो एक उदाहरण आहे, जस्ट मला आलं डोक्यात माझ्या ते. आणि येस असं आजकाल आता जेव्हापासून मी या स्पिरिच्युअल मध्ये आलेली आहे ना,
असे मी स्वतःच मी माझ्यासाठी अनुभव करते. तर एक पाटा आणि वरवंटा जसं असतो आणि त्याच्यावरची चटणी म्हणा किंवा काही पण आपण टेस्ट करतो ती एकदम टेस्टी होते. पण आज पाटा आणि वरवंटा म्हणजे मी हस्बंड अँड वाईफ माझ्याशी जोडते. हा माझा पर्सनल एक एक्सपिरियन्स मी स्वतःला अनुभव घेते की त्या पाट्या आणि वरवंट्याला माझ्या आयुष्यामध्ये जे 15-16 वर्ष 17 वर्ष लग्नाला झाले ते टाचे बसत होते. एक कोणीतरी मला टाच देत होता इनडायरेक्टली आणि त्या टाचांनी एक जो पाटा वरवंटा तयार झाला आहे आणि आता जी टर्निंग आलेली आहे की त्यात तुम्ही काही पण मिक्स करा काही पण हे करा तरी त्याच्यातनं निघणारं जे काही आहे किंवा टेस्ट होणार आहे ती चांगलीच राहणार आहे. चटणी चांगलीच बनणार आहे. चटणी चांगलीच बनणार आहे ती कशी खाण्याचं असतो. तर हा जो जसा एक भाग होता लाईफचा की तू मी आणि हे आता मी इतकी म्हणजे फ्रँकली झालेली आहे म्हणजे हसबंडच्या बाबतीत ठीक आहे तुम्हाला जे आहे तुम्ही छान पद्धतीने करा आणि तेही हसत खेळत तर ते पण आता म्हणजे हे करतात आणि मला जे पाहिजे होतं तर मी एकच मेसेज देणार आहे प्रत्येक लेडीजला की त्यांच्या आतमध्ये जी काही सुप्त अशी काहीतरी दडलेली आहे ना ती इच्छा पूर्ण होत असते फक्त ती इम्प्लिमेंट करण्याची त्यांची स्वतःची तयारी पाहिजे. आणि जर ती त्यांनी ठरवली तर आज प्रत्येक स्त्री जी म्हणते की काही कारणांनी कारण देऊन जी काही म्हणतो आपण स्त्री असो की पुरुष असो पण जर त्यांनी ते ठरवलं तर स्वतःच आणि आपण जे काही परिवार तयार केलेला आहे त्याचं लाईफ ते थोड्या का ना खूप प्रमाणात असो पण खूप छान सुंदर करू शकतात. जसं तुम्ही सांगताच आहे की आयुष्य खूप सुंदर आहे आणि खरंच खरं सुंदर. आज मला अनुभव आला आणि याच्या आधी जे काही मला म्हणजे वाईट अनुभव पण येत होते मी विचार पण करत होती पण आता मला असं वाटलं की नाही आयुष्य खूप सुंदर आहे. आणि आज आज रिसेंटलीच मला एक माझ्याकडनं एक म्हणजे तुमचा सल्ला पाहिजे म्हणून ती खूप लेडी त्रासानी हे आहे तिला रियालिटी माहिती आहे तिचं हस्बंड काय फक्त ताई तुमचा एकच सल्ला द्या मला म्हणाली आणि मला भरोसा सेल मध्ये जायचं फक्त तुमचा एक सल्ला द्या. तर तिला मी जो सल्ला दिला तर म्हणजे ठीक आहे आता मी जाते त्यानंतर तुम्हाला कळवते. म्हटलं तू बाकी तर लाईफ खूप छान आहे खरंच खूप सुंदर आहे आणि ते जगता आलं पाहिजे. क्या बात है, किती अडचणीमधून जगता आलं पाहिजे कारण डोंगर खरच आहे. पूर्ण हिरवं दिसतं पण कारण खरच आहे, कारण काय डोंगराच्या असतं की आधी आपल्याला हे समजतं की सगळं काही बाहेर आहे, बाहेर जाऊनच आपण सगळं म्हणजे करत असतो, पण जेव्हा आपण आतमध्ये बघतो, ग्रँड मास्टर पर्यंत येतो, जेव्हा तुम्हाला मृत्यू समजतो, वर जाऊन रिपोर्ट द्यायचा आहे, हे सगळं जेव्हा समजलं, सगळं अफर्मेशन हे ते सगळं जेव्हा समजतं, तेव्हा समजतं की सगळं काही आपल्या आतमध्येच आहे, बाहेर काहीच नाहीये. तर चेंज करायचं आहे तर आपल्या आतमध्ये, बाहेर बोलून काहीही अर्थ नाही. आज आपण चेंज केलं तुला म्हणून, लिसनिंग लिसनिंग म्हणजे त्यांना काय बोलायचंय, काय भावना आहेत त्या समजल्या की तुमच्या भावना तशा निघतात आणि आपोआप त्याच्यावर ते जातात, रिॲक्शन जातात. तर आपण त्यांना बदलत नाही, ते स्वतःला स्वतः बदलतात, पण आपण जेव्हा स्वतःला बदललं तेव्हा सारी दुनिया बदलते. तर हे रियालिटी आपल्याला दिसून येते, खरंच आहे. आणि हे तुम्हाला समजलं तर हीच तर सगळ्यात मोठी समज आहे, है ना. येस येस स्वतः मधला चेंज करणं हे जरा समजतं स्वतःला बदल आणि तो स्वतः जेव्हा चेंज होतो तो त्याचा जो होरा दुसऱ्यांना जातो तर त्यांना म्हणायची गरज नाही पडत की तू मला म्हणायची गरज नाही की मी बदलली बदलली म्हणून तो तो ऑटोमॅटिक दिसतो येतो दिसतो येतो. दिसतो. हा एकदम मस्त, बरं, बढिया आहे, थँक्यू. खूपच छान. आणि मिताशा तू पण समोर आता ये बेटा, तुझी जसजसं आणि बऱ्याचशा तू गोष्टी शिकते आहे सगळ्या ह्याच्यामध्ये, योगासनामध्ये सुद्धा तुम्ही दोघी येत आहात आणि मिताशा छान येस करते आहे, योगाबद्दल म्हणजे खरंच सांगायचं चांगलं आहे. झालं तर आता खूपच एंजल, थँक्यू. योगाबद्दल सांगायचं तर खूप थँक्यू कारण की मी ही याची पण वाट बघत होती. हा योगा मला घर बसल्या का नको मिळणार मला नाही जायचं बाहेर आणि आज घर बसल्या त्यातल्या त्यात माझे हस्बंड स्वतः मला उठवायला लागले बाई जा तू योगा कर आणि त्यांनी स्वतः ठरवलंय की मी तुमच्या योगामध्ये मी पण येणार काही दिवसांमध्ये. छान आहे ना, अख्खी त्यातल्या फॅमिली त्यात छान. माझे मुलं जे आहेत ना हे सगळं बघून मला त्यांना सांगायची गरज पडत नाही ते स्वतः चेंज व्हायला लागले. माझा 6 वर्षाचा मुलगा तो आताच एक श्वासाकडे तो लक्ष द्यायला लागलाय. शिवसरोदय. तर आपले सरोदय खरेच सगळेच क्लासेस असं छान, अगदी चारही आयामाने आपल्याला म्हणजे सबळ करणारे असे क्लासेस आहेत. तर खरंच याच्यामध्ये नक्कीच या, प्रगती करा, स्वतःच डेव्हलपमेंट करायचंय आणि स्वतः डेव्हलपमेंटसाठीच आपण इथे जन्माला आलो आहोत.
पैसा प्रॉपर्टी जमायची नाही. आज निमिताशा मेडिकलला जा गेली आहे, आता ती तिच्यासाठी तुला म्हणजे काळजी करायची गरजच नाही, ती स्वतःच पैशाने भरपूरता मध्ये येणार आहे. त्यामुळे पैसा जमवण्याच्या मागे करण्यापेक्षा आपल्याला स्वतःला डेव्हलपमेंट करता काय येईल, है ना, तिथे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. आणि खरंच ह्या सगळ्या गोष्टीची समज तुझ्यामध्ये ओरिजिनल आहे, फक्त एक थोडासा मार्ग पाहिजे होता, एक साथ पाहिजे होती, आणि ही साथ नक्की आपल्या प्रज्ञा करुणामध्ये नेहमीच आहे, है ना. येस नक्की नक्की थँक्यू त्यामुळे आणि तुझं नाव पण प्रज्ञा आहे, तर म्हणून तुला म्हणलं की अरे प्रज्ञा आहे ना, म्हणून प्रज्ञासारखे आम्हाला पिलर्स पाहिजे आपल्या प्रज्ञा करुणाचे. नक्की येस खरंच मला ऑलरेडी पण एक पिलर्स. साथच पाहिजे होती आणि ती साथ जे काही मी पाहिजे होतं म्हटलं ती साथ मला मिळाली त्याकरता मी तर कधी सोडणार नाहीये तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू येस मिताशा, थँक्यू बाया, थँक्यू 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 वेरी मच.